25 वर्ष प्रलंबित असलेला या वादाचा विषय निकालात निघाला, पण लागलेला निर्णय हा कलंकित आहे राष्ट्राच्या दृष्टीने. अंदाचा निश्चितच आहे, पण दुर्दैवाचं की 5 एकर जागा आक्रमकांना द्यायची म्हणजे त्या निर्णयाच्या देहावरचा हा कोणाचा डाग आहे असं माझं मत आहे. हरियाणामध्ये एक म्हण आहे आणि त्या मताचं त्या म्हणीचं उद्धृतीकरण नवी गाडगीळ म्हणून गृहराज्यमंत्री होते हिंदुस्थानचे, त्यांच्या पथिक नावाच्या आत्मचरित्रात त्यांनी केलंय. त्याच्यात ते म्हणतात की शेळीने दूध दिलं पण ज्या भांड्यात दूध काढलं त्याच्यात 4 लेंड्याही तिने टाकल्या, अशा प्रकारचा हा हे आहे. या निकालामुळं आज जो हाय अलर्ट संबंध देशामध्ये, त्याचा अर्थच मुळी असा आहे की आमची स्वतंत्रता, आमची लोकशाही, हिंदुस्थानचं अस्तित्व हे भीतीच्या छायेखाली जगणाऱ्या लोकांचं अस्तित्व आहे. ही अत्यंत वाईट गोष्ट आज सिद्ध झाली. पोटात भीती असणारं राष्ट्र जगाच्या पाठीवरती सन्मानाने मातृभूमीचं रक्षण करून आपल्या जीवनमूल्यांचं रक्षण करून जगण्या लायक नाही हे एकदा सिद्ध झाले. लाल किल्ल्यावरनं 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे आपण स्वातंत्र्यदिन साजरे करतो चांगलंच आहे, पण लोकांनी लक्षात ठेवावं की बलवान राष्ट्रच फक्त जगाच्या पाठीवरती निर्भय स्वातंत्र्य उभं होऊ शकतं. ते निर्भय स्वातंत्र्य आमच्या कुणाच्याच चित्तात नाही आहे. न्यायाधीशांनी निकाल दिला आणि 5 एकर जागा मशिदीसाठी द्यायची अयोध्येतच, काय संबंध? अजिबात संबंध नाही. बाबरी मशीद नावाचा पदार्थ जगाच्या पाठीवरती कुठेही असता कामा नाही, ह्याच्यासाठी सिद्ध असणारं राष्ट्र उत्पन्न केलं पाहिजे. हे तर त्याला काहीच अर्थ नाही. आक्रमकांच्या भीतीपुढे नमणारे लोक हिंदुस्थान म्हणून जगू शकत नाही. शिवछत्रपती जिथं कुठं असतील, हो त्यांना निश्चित दुःख झालं असेल की अरे आपण ज्या देशात जगलो आणि मरताना त्या सिंहासनावरती बसलो आपण,